नमस्कार, आयुका साहेबांतर्फे आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो कार्यक्रम आहे, तर याच्यात आपण येणाऱ्या सूर्यग्रहणाबद्दल जाणून घेणार आहोत. यासोबतच गप्पा मारणार आहोत काही सूर्यग्रहणांबद्दलच्या आमच्या अनुभवांचा. तर मी सोनल थोरवे आयुका साहेबांकडून, आणि माझ्यासोबत माझे कलीग आहेत तुषार पुरोहित. हॅलो, नमस्कार. भरपूर वेळा आपण नेहमी नेहमी बघत असतो की ग्रहणाबद्दल माहिती येत असते, पण ग्रहण खरंच एक सुंदर पर्वणी असते पाहण्याची, आणि त्याच्यासाठी लोक फार वेड्यासारखे. एकदा तुम्ही ग्रहण बघितलं की त्याचा तुम्हाला आनंद आणि वेळ हे नक्की लक्षात येईल. अगदी बरोबर बोलला तुषार दादा. तर आता जे ग्रहण आहे, आपण सर्वांनी वाचलं असेल किंवा ऐकलं असेल बातम्यांमध्ये, 21 जून रोजी होणार आहे. सकाळी साधारण 9 नंतर ते सुरू होईल. माध्यानी साधारण 12च्या दरम्यान जेव्हा दुपार होते, त्यावेळी जास्तीत जास्त ग्रहण आपल्याला दिसेल आणि त्यानंतर ग्रहण सुटायला सुरुवात होईल. तर भारताच्या बऱ्याचशा भागांतून हे ग्रहण खंडग्रास म्हणून दिसणार आहे, तर काही भागांमधून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. तर हे सगळे शब्द आपण भूगोलाच्या पुस्तकात वगैरे वाचलेच आहेत, शिकले आहेत, आकृत्या काढल्या आहेत. तर याबद्दल आपण थोडीशी माहिती किंवा गप्पा मारूयात, गप्पांमधूनच ही माहिती जाणून घेऊयात. तुम्ही ऐकलं असेल तर आता रिसेंटली एक सूर्यग्रहण होऊन गेलं जे भारताच्या दक्षिण भागांमधून दिसलं होतं. 26 डिसेंबर 2019 क्रिसमसच्या दुसऱ्याच दिवशी हे सूर्यग्रहण झालं होतं, आणि हे सूर्यग्रहणही कंकणाकृतीच होतं. तर यावेळी आमचे टीम मेंबर्स, आम्ही सर्व खूप लांब लांब गेलो होतो हे ग्रहण स्पेशली पाहण्याकरता. आणि तुषार दादा ही खूप लांब ट्रॅव्हल करून गेले होते यासाठी. तर तुषार दादा, तुम्ही तुमच्या या 26 डिसेंबरच्या ग्रहणाबद्दल अनुभव सांगाल. यावेळेचं ग्रहण तसं अपेक्षित होत व्यवस्थित दिसण, पण आयत्या वेळेला आलेल्या आकाशामध्ये ढग आणि त्यांच्यामुळे त्याच्या मागे फिरणं, पण नेहमीच काही ना काहीतरी अडचणी येतात. याच्या अगोदरच हे मी पाहण्यासाठी किंवा दुसरं माझं कंकणाकृती ग्रहण होतं, याच्या अगोदरी 2010 जानेवारी महिन्यामध्ये कंकणाकृती ग्रहण रामेश्वरमच्या जवळून दिसलं होतं. सो त्यावेळेलाही त्याचा पाहण्यासाठी जाण्याचा प्रयत्न होता, पण जाऊ शकलो नाही मी त्यावेळेला. पण माझ्या बरोबरीचे जे मित्रमंडळी गेले होते त्यांना सुद्धा बराच आपण ठरवून गेलो की आज आपण या इथे थांबायचं आणि या गच्चीतून आपण हे ग्रहण बघणार आहोत, पण तसं नाही होत. आयत्या वेळेला तुमचा ढग येतात किंवा मग तुम्हाला मग त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ यावेळेचं ग्रहण जे पाहत होतो ते ग्रहण पाहताना जवळजवळ आम्ही 400 लोक आम्ही एकत्र येऊन ते ग्रहणाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करत होतो की काही ऍक्टिव्हिटी करता येतील. आणि याच्यामध्ये भरपूर पूर्ण भारतातल्या शिक्षकांचा सहभाग होता. आम्ही काय करायचं की पूर्ण आकाश ढगाळ होतं की काही दिसण्याचे चान्सेस नाही आहेत अशा याच्यामध्ये, आणि मग ठरलं नाही आपण ग्रहणाचा पाठलाग करायचा. चला, ज्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या ज्या आमच्या गाड्या होत्या त्या गाड्यांमध्ये तयार झालो आणि मग सुरू झाला आमचा प्रवास. सूर्याच्या किंवा ग्रहणाचं कुठे आपल्याला चांगलं लोकेशन सापडतं की त्या लोकेशनला जाऊन आपण ग्रहण बघूया. बस ग्रहण बघायचं. मग सगळेजण आपापल्या गाड्या घेऊन निघाले. मग मागे पुढे आपण रस्त्यामध्ये, तर प्रत्येकाला एकच सांगितलं होतं, ज्या ठिकाणी तुम्हाला ग्रहणाची वेळ, ग्रहण होतं साधारणपणे 9:30 9:15 ज्या ठिकाणी तुमची गाडी असेल त्या ठिकाणी गाडीत थांबवा, गाडीत न उतरा, ग्रहण बघा, परत गाडीत बसा. कारण हा अनुभव प्रत्येक वेळेला मिळत नाही. कारण दरवेळेला आपण बघत असो ते जनरली खग्रास ग्रहण असत. खग्रास ग्रहण हा खूपच जास्त मोठा दर्शनीय सोहळा असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर गोष्टींची असेल लिस्ट असेल की मला करोना बघायचं आहे, मला बेलिस बिड्स बघायचे आहेत, मला सूर्याची आपली चंद्राची सावली पळत येताना दिसते, खूप गोष्टी आहेत. पण कंकणाकृती ग्रहणामध्ये अशा काही गोष्टी नाही आहेत. पण कंकणाकृती ग्रहणामध्ये ज्यावेळेला कॉन्टॅक्ट होत असतात
त्यावेळेला एजेस वरती तुम्हाला बेलीज बिल्ड जर फोटो काढत असाल तर फोटोमध्ये तुम्हाला बेलीज बिल्ड पाहता येऊ शकतात. तसं आपल्याला ज्यावेळेला एकदम पूर्ण चंद्राची आणि सूर्याची ज्यावेळेला एज मॅच होते त्यावेळेला आपल्याला हा बेसिकली काय चंद्र दिसताना आपल्याला गोल दिसतोय, पण तो गोल आहे का तर नाहीये. तर चंद्र सुद्धा खाच आणि खळगे आहे, त्यामुळे खाच खळग्यांमधन सूर्याचा जो जाणारा प्रकाश आहे त्याच्यामुळे छोटे छोटे आपल्याला लाल लाल मण्यासारखे आपल्याला दिसतात, त्याला बेलीज बीड्स म्हणतात. आणि हे बेलीज बीड्स आपण पाहण्याचा प्रयत्न करतो आणि सुंदर कंकणाकृती ज्याला होतं ते अप्रतिम दृश्य असं कधीही विसरू शकणार नाही, असं अप्रतिम दृश्य बघायला मिळतं. आणि बाकी आपण इतर वेळेला ग्रहण नेहमी ग्रहण बघत असतो त्यावेळेला ग्रहणामध्ये काय असतं तर आपल्याला पार्शल दिसतं की बाबा सूर्य झाकलाय, अर्धा झाकलाय, थोडासा झाकलाय, हे आपल्याला वारंवार दिसणारी घटना असते. पण त्या स्पेसिफिक पट्ट्यामध्ये जाऊन जर आपल्याला ते ग्रहण बघता आलं तर ते खूपच सुंदर अप्रत्यक्ष अनुभवण्यासारखा अनुभव आहे. याच्याबद्दल तुला काही सांगता येईल सोनल, तुझा अनुभव? हो अगदी. तुषार दादा, तुम्ही जसं सांगितलं हे 26 डिसेंबरचं जे ग्रहण होतं किंवा 2010 मध्ये झालेलं ग्रहण, तर रामेश्वरला मी स्वतः जाऊन आले होते. तो आमचा ग्रुप, आम्ही बरेच जण 100-150 लोकांना घेऊन, उत्साही लोकांना घेऊन ट्रेनने प्रवास करून रामेश्वर गाठलं होतं 2010 साली. आणि तो अनुभव अप्रतिम होता. म्हणजे जे कंकणाकृती बघायला रेअरली मिळतं आपल्याला ग्रहण, कंकणाकृती आणि खग्रास सूर्यग्रहण हे रेअर असतात. एकंदरच ग्रहण हा प्रकार रेअर असतो, त्यामुळे हा नक्की बघावा सगळ्यांनी. तर त्यावेळेचा एक मजेदार अनुभव म्हणजे आपण ऐकत असतो, अंधार पडतो, मग पक्षी गोंधळतात, आणि हे शाळेत ऐकलेल्या गोष्टी जेव्हा प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या ती एक खूप मजा होती. जेव्हा कंकणाकृती स्टेज आली तेव्हा बऱ्यापैकी अंधार झाला होता, अगदी पूर्ण नाही जसा खग्रास मध्ये होतो, पण कंकणाकृतीच्या वेळी बऱ्यापैकी अंधार झाला आणि पक्षी आकाशात उडणारे अचानक गोंधळायला लागले, त्यांचा चिवचिवाट सुरू झाला, किलबिलाट सुरू झाला, इकडे जाऊ की तिकडे जाऊ, भर दिवसा संध्याकाळसारखं दृश्य होतं आणि ते पाहणं ही एक मज्जा होती. तर असे खूप ग्रहणांचे वेगवेगळे अनुभव आहेत आमचे. तर तेच सांगत बसलो तर कदाचित आपल्याला वेळ पुरणार नाही. इतकी ग्रहण आपण आम्ही म्हणजे आमच्या टीमने पाहिलेली आहे आणि आम्हाला इक्लिप म्हणजे आम्ही इक्लिप्स चेजर्स म्हणतो. जे लोक इक्लिप्सेस बघायला लांब लांब प्रवास करतात त्यांना इक्लिप्स चेजर्स म्हणतात. सो इक्लिप्स चेज करतो. या वर्षी अनफॉर्च्युनेटली आपल्याला जाता येणार नाहीये, पॅन्डेमिक ची जी स्थिती आहे आता जगभरात त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करण्यावर बंदी आहे किंवा रिस्ट्रिक्शन्स आहेत. सो दुर्दैवाने आपल्याला जाता येणार नाहीये, पण तरीही आम्ही त्या ठिकाणी ज्या ठिकाणांहून कंकणाकृती दिसणार आहे किंवा अगदी खंडग्रास सुद्धा दिसणार आहे भारताच्या इतर ठिकाणांहून जिथे कुठे तुम्ही असाल भारतात, तर सर्वांना असं सांगू इच्छितो की हा अतिशय सुंदर सोहळा असतो. ही एक खगोलीय घटना असते, ती पाहायला खूप खूप छान वाटतं, मजा येते. तर याच्यावरनं मला एक आठवलं तुषार दादा, आपण तर ही ग्रहण पाहतो, ग्रहणांचा पाठलाग करतो, पण अगदी पूर्वीपासून आपण ऐकत आलोय की ग्रहण म्हटल्यावर लोक घाबरतात, ग्रहणाची एक भीती असते मनामध्ये, ग्रहणांबद्दल भरपूर अंधश्रद्धा आहेत, ग्रहण ही वाईट घटना आहेत असं म्हणतात. तर तुम्हाला काय वाटतं की कुठून ही भीती तयार झाली असेल, काय कारण असेल ग्रहणांबद्दल एक भीती तयार होण्याचं लोकांच्या मनात, तुम्ही सांगू शकता प्लीज? बेसिकली ही घटना जी आहे ही आता आपण ग्रहणांचा विषय काढला, आपल्या आताच्या याच्यामध्ये नशिबामध्ये एक ग्रहण 6 महिन्यापूर्वी झालं आणि आता आपण दुसरं ग्रहण बघतोय, त्यामुळे आत्ताच्या लोकांना मला 6 महिन्यापूर्वी ज्यांनी ग्रहणाची माहिती घेतली त्यांना आत्ताच्या 6 महिन्यांनी ग्रहण बघताना काहीच वाटणार नाही. ओके, कारण हे 6 महिन्यापूर्वी घडलेली घटना आत्ता माझ्याकडे परत होते, पण याच्या अगोदरचं मी पाहिलेलं ग्रहण 10 वर्षापूर्वीचं आहे. आता 10 वर्षापूर्वी पाहिलेलं ग्रहण आपण परत एकदा एकाच ठिकाणाहून
आपल्याला वारंवार ग्रहण दिसत नाही. त्यामुळे काय होतं की एखादं ग्रहण आपण कधीतरी एखाद्याच्या आयुष्यामध्ये ते बघणार आहे. आणि जसं आपण अमावस्या पौर्णिमा आपण नेहमी बघत असतो, तसंच जर ग्रहण आपल्याला रेग्युलर नेहमी दिसत असतं तर याची क्युरिओसिटी किंवा भीती राहिली नसती. ही घटना माहीतच नसेल लोकांना आणि अचानक घडली, तर जसं ते पक्षी पक्ष्यांचं होतं की ते गोंधळलेल्या अवस्थेत असत, कारण त्यांनाही कळत नाही कारण ग्रहण होतं. अरे असं कसं ग्रहण झालं की आत्ताच मी घरट्यातून बाहेर पडलो होतो आणि एकदम अंधार कसा झाला, सूर्य कसा काय गेला. तर पक्षी पक्ष्यांमध्ये जशी भीती निर्माण होत असेल तशीच काहीशी भीती अज्ञानामुळे अगोदरच्या काही लोकांमध्ये ती असेल. त्याच्यामुळे त्या ग्रहणाची भीती नक्कीच लोकांनी बाळगली. आणि काही घटनांचा जो असतो की अशा वाईट कुठल्या तरी घटनेचा आणि ग्रहणाचा एकमेकांशी संगती जोडली जाते की त्यामुळे हे घडलं, तर ऍक्च्युली तसं घडत नसतं पण आपण ती संगती एकमेकांशी जोडली जाते, त्यामुळे असं वाईट गोष्टी होत वाटतात. पण ही जर रेग्युलर गोष्ट आपल्याला माहिती असेल कधी होणार आहे कशी होणार आहे आणि त्याची जर माहिती आणि अभ्यास थोडासा किंवा त्याची एकूणच माहिती घेत असेल तर आपल्याला खूप सुंदर सूर्यग्रहणाचा अनुभव किंवा इतरही ग्रहणांचा अनुभव घेता येतो. आजपर्यंत मी बरेच ग्रहण बघितले, आता हे जे बघेन ते मला आय थिंक 9वं ग्रहण असेल माझं 9व्या ग्रहणामध्ये. आणि या ग्रहणामध्ये मी खाल्लंही आहे पिल्लंही आहे आणि सगळीकडे फिरलो आहे आणि आता मी 9वं ग्रहण बघायच्या तयारीत आहे. सो तुम्ही विचार करू शकता की यार ग्रहण बघितल्याने काय होतं. ही सूर्यग्रहणाची 9वी गोष्ट म्हणतोय मी, पण चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ही नेहमीच घडत असतात. ती एक सावलांचा खेळ आहे आणि त्याच्याबद्दल आपण जस्ट माहिती करून घेतली पाहिजे ती कशी होते. बरोबर आहे, मग आपल्याला माहिती असेल तर त्या घटनेची आपल्याला भीती नाही वाटणार. आणि ही माहिती कुठून घ्यायची सोनल, यांच्या माहितीसाठी आपण कुठे बघू शकतो काय याच्याबद्दल तू सांगू शकशील? हो अगदीच नक्की. तर तुषार दादा, तुम्ही म्हटलेलं मला अगदीच पटलं आहे. पूर्वी अज्ञानामुळे जी भीती तयार होते ती पूर्वी होती, पण आता आपल्याला रिझन्स माहिती आहेत किंवा कारण माहिती आहेत की ग्रहण ही एक शुद्ध खगोलीय घटना आहे आणि ती रेअरली, जेव्हा आपण म्हणतो की रेअरली घडते, आणि तुषार दादा आत्ताच म्हटले की नेहमी घडत असते, तर या दोन्ही विरोधाभासी वाक्यांची एक गंमत सांगते मी तुम्हाला. ग्रहण ही तशी वर्षातून कमीत कमी 6 ते 7 पेअर्सने घडतात, म्हणजे चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण ही वर्षातून जास्तीत जास्त 7 वेळा होतात. सो 7 ग्रहण 6 ते 7 ग्रहण ही होतच असतात, पण एकाच ठिकाणावरून ती नेहमीच दिसतील असं नाही. म्हणजेच वर्षातून जरी 6 ते 7 ग्रहण होत असली तरी सुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी आहात तिथून ते ग्रहण प्रत्येक वेळी दिसेलच असं नाही. म्हणून आपण या घटनेला दुर्मिळ घटना म्हणतो. आणि या घटनेची जर माहिती तुम्हाला करून घ्यायची असेल तर काही खूप छान ऍप्लिकेशन्स आणि वेबसाईट्स आहेत, तर त्याचे डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक्स देतच आहोत, तर तुम्ही डिस्क्रिप्शन जे आहे या व्हिडिओचं ते पाहू शकता आणि त्याच्यावर क्लिक करून त्या वेबसाईट्स पाहू शकता, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. तर एक ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया कडून ASI मधून अलोक मांडवगणे म्हणून एक खगोल अभ्यासक आहे, तर त्यांनी एन्युलर सोलार इक्लिप्स नावाचं ऍप्लिकेशन तयार केलं आहे. हे तुम्ही आपल्या प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता आणि अँड्रॉइड फोन्सवर सुद्धा हे वापरू शकता. या ऍप्लिकेशनमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी आहात, आपलं GPS लोकेशन तुम्ही जिथे आहात ते ऑन केलं, अलाव केलं, तर तुम्हाला तुमच्या ठिकाणाहून कोणत्या प्रकारचं सूर्यग्रहण दिसणार आहे याची माहिती मिळेल. तसंच ते किती वाजता सुरू होतंय, केव्हा त्या ग्रहणाचा मध्य आहे आणि ते किती वाजता संपतंय, तरी सगळी डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या ऍप्लिकेशन वरती मिळेल. यासोबतच ज्युबियर यांनी तयार केलेली एक वेबसाईट आहे, म्हणजे हे अँड्रॉइड ऍप्लिकेशन वगैरे येण्याच्या अगोदरपासून
झेवियर जुबियर म्हणून एक ॲस्ट्रोनॉमर आहेत, तर एक खगोलतज्ञ आहेत. तर त्यांनी खूप साऱ्या ग्रहणांचा अभ्यास केला, ट्रॅक ठेवला, आणि त्यांनी एक खूप छान वेबसाईट तयार केली आहे. तर तिचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेल. तर त्या वेबसाईट वरती तुम्हाला फक्त आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड म्हणजे अक्षांश आणि रेखांश टाकायचे आहेत, आणि मग तुम्हाला त्या ग्रहणाचा तुमच्या इथून काय काय आणि कशा पद्धतीने दिसणार आहे हे सगळं, ही सगळी माहिती त्याच्यावरती मिळेल. त्यासोबतच आणखी एक आमची पर्सनल फेवरेट वेबसाईट पैकी एक आहे, ती म्हणजे timeanddate.com. तर timeanddate.com वरती सुद्धा खूप छान अॅनिमेशन केलेले मिळतात आपल्याला, प्लस त्याच्यासोबत डिटेल्ड नकाशे सुद्धा आहेत की अख्ख्या जगभरात तुम्ही कुठेही असाल तर त्या नकाशांवरती कुठलं ग्रहण कुठे कधी दिसणार आहे हे सगळं तुम्हाला पाहता येतं. तर या तीन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला बरीचशी माहिती देऊ शकतील ग्रहणांबद्दल. मी पुन्हा एकदा रिपीट करते, अन्युलर सोलर इक्लिप्स म्हणून एक अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे जे तुम्ही प्ले स्टोर वरून फ्री डाउनलोड करू शकता आणि वापरू शकता. नंतर जुबियर म्हणून वेबसाईट आहे, तर तुम्ही गुगल वरती जुबियर हे नाव टाकलं तर पहिली वेबसाईट इक्लिप्सेसची त्यांची येईल, तर त्याच्यावर तुम्हाला चांगली माहिती मिळू शकेल. आणि नंतर timeanddate.com ही एक वेबसाईट आहे. तर तुषार दादा, या ठिकाणी आपल्याला माहिती मिळू शकेल, बट आपण आता ग्रहणांच्या भीतीबद्दल वगैरे बोललो होतो किंवा ही ग्रहण दुर्मिळ घटना असते, तर ग्रहणांसोबत खूप साऱ्या गोष्टी पण जोडलेल्या आहेत. म्हणजे काही ठिकाणी ग्रहणांना शांतीचं प्रतीक मानलं जायचं, किंवा काही ठिकाणी ग्रहण म्हटल्यावर अगदीच खूप मोठी आपत्ती आपल्या राजावर आली आहे, राज्यावर आली आहे असं मानलं जायचं. सायंटिफिक वर्ल्ड मध्ये किंवा आपल्या विज्ञानाच्या दुनियेत सुद्धा काही गोष्टी असतीलच ना या ग्रहणांच्या, तर तुम्हाला सांगायला आवडतील गोष्टी. बेसिकली आपण या ग्रहणाच्या माध्यमातून ज्याला अभ्यास करायला लागला तर सुरुवातीच्या काळामध्ये काय होतं की आपल्याला एखादी घटना बघायची आहे. आज काय, आज आपल्याला एखादी घटना बघायची आहे तर आपण कुठंही ऑनलाईन जाऊन त्या घटनेचा शोध घेऊ शकतो, माहिती घेऊ शकतो. पण सुरुवातीच्या काळामध्ये मोबाईल ही गोष्टच मुळामध्ये एक गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये आलेली गोष्ट आहे. पण याच्या अगोदरच्या काळाचा आणि इतिहासाचा विचार जर केला आपण ग्रहणांचा अभ्यास करायचा म्हटला तर प्रत्येक माणसाला ते ग्रहण कुठे दिसणार आहे आणि ते कसं असेल याच्यासाठी आपल्या घरापासून तिथपर्यंत प्रवास करणं आणि त्या प्रवास करून त्या ठिकाणी जाऊन आपलं ग्रहण आणि आपला अभ्यास पूर्ण करणं. आणि असंच करत असताना आपल्या इथून हेलियमचा म्हणजे आपण स्पेक्ट्रम घेतो, तसं ग्रहणाच्या वेळेला स्पेक्ट्रम घेतला गेला होता आणि त्या स्पेक्ट्रम मध्ये एक नवीन एलिमेंट सापडलं आणि ते हे एलिमेंट सूर्यामध्ये सापडलं आणि इतर ठिकाणी सापडलेलं नव्हतं. सूर्याला आपण मायथोलॉजी मध्ये हेलियोस म्हणतो, म्हणून त्या एलिमेंटला हेलियम असं नाव देण्यात आलं. सो अशी एक घटना सुद्धा आपल्याकडे घडलेली आहे. तर असं वेगवेगळ्या ग्रहणामध्ये नवीन नवीन काही ना काहीतरी शोध लागत असतात. तुला याच्यामध्ये आणखी काही सांगावं असं वाटेल? हो नक्की. तर तुम्ही सांगितलेली गोष्ट अर्थात माझी एक फेवरेट गोष्ट आहे, हे ग्रहण जे आहे हे साधारण 150 वर्षांपूर्वी झालं होतं. जूल्स जॅन्सन म्हणून एक ऍस्ट्रॉनॉमर होते, ते भारतात आले होते. हे ग्रहण 18 ऑगस्ट 1868 साली भारतातून दिसलं होतं आणि हे खग्रास सूर्यग्रहण होतं ज्याच्यामध्ये दादांनी सांगितलं त्याप्रमाणे सूर्याचं वर्णपटल ज्याला आपण म्हणतो वर्णपट किंवा स्पेक्ट्रम त्याचा अभ्यास केला गेला होता आणि त्याच्यातून आपल्याला हेलियम या मूलद्रव्याचा शोध लागला होता. अशीच आणखी एक घटना 100 वर्षांपूर्वी झाली होती. ते एक विज्ञानाच्या जगात अतिशय प्रख्यात असं उदाहरण आहे ग्रहणांचं. 1919 साली 29 मे आफ्रिकेमधून हे ग्रहण दिसणार होतं. हे खग्रास सूर्यग्रहण होतं आणि
हे ग्रहण पाहायला युरोपाहून सर आर्थर एडिंग्टन यांच्या याच्या खाली यांच्या सोबत एक टीम निघाली आणि एडिंग्टन लीड करत होते हे टीम. ते स्वतः एक खगोलशास्त्रज्ञ होते आणि जसं तुषार दादानी मगाशी त्यांचा अनुभव सांगितला ग्रहणाचा गेल्या वर्षीच्या, की खूप सारे ढग आले आणि असे अनुभव येतच असतात. ढग येतो, पाऊस येतो, ढग येतात, पाऊस येतो, वादळ येतात आणि मग अशा वेळी आपापल्या गाड्या तयार होऊन या इक्लिप्स चेजर्सना फिरावं लागतं की कुठे हवामान क्लिअर मिळेल आणि आपल्याला कुठून सूर्यग्रहण पाहता येईल. तर तसंच एडिंग्टनच्या वेळीही झालं. एडिंग्टन युरोपहून ट्रॅव्हल करून पूर्ण आफ्रिकेला गेले आणि तिथेही वादळी पाऊस चालू होता ज्या दिवशी ग्रहण होत. आणि ते ज्या कारणासाठी गेले होते ते कारणही खूप छान होत. त्यातून जो शोध लागला त्याने फिजिक्स किंवा भौतिकशास्त्राचा एक भौतिकशास्त्राकडे पाहण्याचा विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदलला. तर या ग्रहणातून असं त्यांना काय दिसलं, सुदैवाने या वादळी वाऱ्यात आणि पावसामध्ये त्यांना थोडीशी विंडो क्लिअर मिळाली आणि त्याच वेळी खग्रास ग्रहणाचे त्यांना फोटोग्राफ्स घेता आले. तो खग्रास ग्रहणाचे जेव्हा त्यांनी फोटोग्राफ्स घेतले, छायाचित्र त्यांनी डेव्हलप केली नंतर, तर त्यातून त्यांना असं आढळलं की सूर्याच्या मागच्या बाजूला जे तारे आहेत त्यांच्या प्रतिमा या फोटोग्राफ मध्ये दिसल्या. आणि ती एक प्रतिमा नाही तर ज्याला आपण मल्टिपल इमेजेस म्हणतो, सूर्याच्या मागे जे तारे ते आपल्याला दिसणं अपेक्षित नाही, बरोबर आहे. आणि पूर्ण सूर्यग्रहणाच्या वेळी जेव्हा अंधार पडतो तेव्हा आपल्याला खर तर आकाशातले तेजस्वी तारे किंवा तेजस्वी वस्तू दिसू शकतात. आणि त्यावेळी काय झालं, जे तारे सूर्याच्या मागे असणं अपेक्षित होतं म्हणजेच आपल्याला प्रत्यक्ष दिसणार नाही किंवा फोटोमध्येही प्रत्यक्ष येणार नाही, त्यांच्या काही प्रतिमा आपल्याला सूर्याच्या बाजूला मिळाल्या. आणि ही गंमत होती खरं तर, की असं अपेक्षित नव्हतं. प्रकाश आपल्याला माहिती आहे की सरळ रेषेत ट्रॅव्हल करतो, ज्याला आपण एक रेषीय गती म्हणतो, तर प्रकाश सरळ रेषेत प्रवास करतो हे आपल्याला माहित होतं. पण त्यावेळी जेव्हा हे फोटोग्राफ मिळाले याच्यावरून एका सिद्धांताला प्रूफ मिळाला किंवा पाठिंबा मिळाला. हा सिद्धांत होता की आइन्स्टाईन यांनी मांडलेला सापेक्षतावादाचा सिद्धांत. आणि याच्यात एक अजम्पशन असं होतं की एखाद्या जड वस्तुमानात होती स्पेस टाईम ज्याला आपण म्हणतो एक कर्व होती, म्हणजे सूर्य ही एक जड वस्तू असलेली वस्तू आहे. अवकाशातून सूर्याचं वस्तुमान हे साधारण 1/30 आपण दिले तर जेवढे किलो होईल, म्हणजे 10^30 kg 10^30 एवढे किलो सूर्याचं वस्तुमान आहे. आणि हा एवढा जड सूर्य अवकाशात आहे तर त्याच्या भोवतीचा जो स्पेस टाईम आहे तो कर झालेला असल्यामुळे सूर्याच्या मागच्या दिशेने येणारा ताऱ्याचा जो प्रकाश आहे तो त्याच्या भोवती वळून आपल्या फोटोग्राफिक प्लेटवर पडला आणि तिथून आपल्याला त्याची प्रतिमा इकडे कुठेतरी लाईन ऑफ साईट मध्ये तयार झालेली दिसते. आणि अशाच पद्धतीने सूर्याच्या आसपासच्या ताऱ्यांच्या मल्टिपल इमेजेस प्रतिमा आपल्याला दिसल्या ज्या आपल्याला डायरेक्ट सूर्यमध्ये असल्यामुळे दिसणं अपेक्षित नव्हतं. आणि यामुळे सापेक्षतावादाला खर तर पाठिंबा मिळाला आणि हे सूर्यग्रहण एक कलात्मी देणारं ठरलं, कारण तोपर्यंत सापेक्षतावादाला कुठलाही पुरावा मिळाला नव्हता. आणि इथून पुढे एडिंग्टन तर फेमस झालेच, पण आइन्स्टाईन थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी ही सुद्धा जगभरात फेमस झाली आणि मग पुढे त्याच्यावरती आणखी जोरदार काम सुरू झालं. तर ही एक अतिशय फेमस गोष्ट आहे. बेसिकली थेरी लिहिणं आणि एखादी गोष्ट अस्तित्वात असणं, थेरी अगोदर आली आणि ती
अस्तित्वात असू शकते याच्याबद्दल बरेच जी दुमत होती ती बेसिकली या ग्रहण बघितल्यावरची आणि त्याच्या फोटोग्राफीमुळे त्याला ठोस पुरावा असा मिळाला म्हणून या सापेक्षतावाद सिद्धांताला पुढे लोकांनी अभ्यास केला गेला त्याचा. अगदी बरोबर. तर ह्या काही ऐतिहासिक घटना आहेत पण आपल्याला खरंच माहित नाही की कधी कोणता शोध लागेल आणि ग्रहण ही फक्त म्हणजे सायंटिफिकली तर अभ्यास करायला बरेच जण जातातच तसंच आनंद उपभोगायला सुद्धा या घटना रेअरली दिसतात आपल्या इथून आणि भारतातून पुढचं जे सूर्यग्रहण आहे 2034 मध्ये दिसणार आहे तर त्याला बराच वेळ आहे 2034 म्हणजे साधारण 14 वर्षांनंतर आपल्याला सूर्यग्रहण. याच्यामध्ये मी आणखीन एक थोडस माहिती देऊ इच्छितो. आपण आता जे कंकणाकृती ग्रहणाबद्दल माहिती घेतोय किंवा बोलतोय तसंच आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला कधी ही पाहण्याची संधी मिळेल साधारणपणे अजून एक 10 वर्षानंतर आणखीन एक कंकणाकृती ग्रहण घडणार आहे आणि हे ग्रहण भारताचा पट्टा भारतातून जाणार आहे. कंकणाकृती ग्रहण घडणार याचा अर्थ असं नाही जगभरामध्ये इतर वेळेला कंकणाकृती ग्रहण चालू असतील पण ती भारतातून दिसणार आपल्याला आपल्या देशातून पाहण्याची जी संधी आहे ती साधारणपणे एक 10 वर्षानंतर उपलब्ध आहे. सो 2031 मध्ये आणखीन एक आपल्याला कंकणाकृती ग्रहण पाहता येईल आणि ते आपल्याला असंच आता आपण उत्तरेत बघतोय तसंच आता ते दक्षिणेमधून पाहण्याची संधी आहे आणि त्याचबरोबर एक साधारणपणे 2034 मध्ये आणखीन एक आता कंकणाकृती आहे तर खग्र सूर्यग्रहण पाहण्याची संधी आहे. ही खग्र सूर्यग्रहण पाहण्याची संधी जी आहे ती आपल्याला जम्मू काश्मीर या लडाख या पट्ट्यामधून वरच्या बाजूने एकदम उत्तरेतून पाहता येणार आहे आणि हे जे ग्रहण आहे हे पूर्णपणे खग्रास असेल आणि खग्रास ग्रहण हे सर्वात उत्कृष्ट सुंदर असं त्याच्यामध्ये पाहण्यासारख्या भरपूर गोष्टी आपल्याला माहिती करून घेता येऊ शकतील. पण ही ग्रहण कशी होतात याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आपण साऱ्या गोष्टींमधनं ही ग्रहण कशी घडतात हे सांगू शकाल? सोनल तू काही दाखवू शकशील यांना? हो नक्कीच नक्कीच. तर आपण ग्रहण कशी होतात अवकाशात. आपण पृथ्वीवर राहून तर ही ग्रहण बघतो पण प्रत्येकालाच अवकाशात जाऊन नक्की काय होत या खगोलीय वस्तूंच हे पाहता येणं शक्य नाही. तर मग आपण घरच्या वस्तू वापरून ग्रहण कसं होतं आणि कुठल्या कुठल्या प्रकारे आपल्याला दिसतं तर या गोष्टी पाहू शकतो. मी माझा कॅमेरा स्विच करते म्हणजे आपल्याला एक छोटासा डेमो पाहता येईल. तर माझ्याकडे या काही वस्तू आहेत. इथे बाटलीची झाकणं आहेत बरण्यांची. हे एक मोठं झाकण आहे ज्याला मी सूर्य म्हणून वापरणार आहे. तर डबल साइडेड टेपचा वापर करून मी हा सूर्य एका ठिकाणी शिकटवलाय. आता मला चंद्रही हवा आणि पृथ्वीही हवी. माझ्याकडे हे एक छोटं झाकण आहे. तुम्हाला दिसत असेल तर मोठं झाकण जे आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच पटीने हे झाकण छोटं आहे. आणि पृथ्वी म्हणजे कोण आहे तर ऑब्झर्वर किंवा निरीक्षक. मग आपला जो कॅमेरा आहे तो म्हणजे आपण किंवा पृथ्वी असं आपण समजूयात. आता आपल्याला बघायचंय की हे छोटस झाकण या मोठ्या झाकणाला पूर्णपणे कसं झाकू शकतं. आपण पृथ्वीवरती आहोत आणि सूर्यग्रहण केव्हा होतं? जेव्हा पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये चंद्र येतो. जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्य हे एका सरळ रेषेत येतात तेव्हाच ग्रहण होतं. तर आपण एकदा बघूयात की हा एवढा छोटासा चंद्र जो खर तर सूर्यापेक्षा 400 पटींनी छोटा आहे तो सूर्याला पूर्ण कसा झाकतो. इथून आपण बघितलं तर आता ग्रहणाला सुरुवात झाली. हळूहळू चंद्र जसा पृथ्वीवरती फिरतो सूर्य पूर्ण झाकला गेला म्हणजे पूर्ण खग्रास सूर्यग्रहण ज्याला म्हणतो ते झालं आणि आता ग्रहण सुटत आहे. याच्यात तुम्हाला दिसलं असेल की आपला सूर्य जो आहे तो आपल्यापासून
चंद्रापेक्षा बराच लांब आहे. चंद्र जरी सूर्यापेक्षा 400 पटींनी लहान असला तरी सुद्धा तो कोइन्सिडेंटली किंवा योगायोगाने सूर्यापेक्षा 400 पटींनी जवळ सुद्धा आहे. याला आपण कोणीय माप म्हणतो. एखादी वस्तू आपल्या डोळ्यांसोबत जो कोण करते त्याला कोणीय माप म्हणतो. आणि चंद्र जवळ असल्यामुळे त्याचं कोणीय माप आणि सूर्य जरी मोठा असला तरीही लांब असल्यामुळे त्याचं कोणीय माप हे दोन्ही पृथ्वीवरून पाहताना सारखेच आहेत. त्यामुळे हा छोटासा चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकू शकतो. तर हे तर झालं खग्रास सूर्यग्रहण. आता कंकणाकृती कसं होतं? तर हा चंद्र आपल्या पृथ्वीभोवती सर्क्युलर किंवा वर्तुळाकृती कक्षेमध्ये फिरत नाही. याची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. त्यामुळे हा कधी कधी लांबही जातो. हा थोडासा लांब असेल तर चंद्र आपल्यासोबत जो कोण करतो किंवा चंद्राचं कोणीय माप हे थोडं सूर्याच्या कोणीय मापापेक्षा कमी असतं. म्हणजेच सूर्याला कम्पेअर केला तर चंद्राचा आकार थोडा लहान असतो. आणि अशा वेळी जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या एक्झॅक्टली मध्ये येतो तेव्हा आपल्याला सूर्याचा फक्त मधला भाग झाकला जाऊन कडेची रिंग दिसते जी बांगडीसारखी दिसते. त्यामुळेच याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. इथे तुम्ही बघू शकता की कंकणाकृती सूर्यग्रहण कसं दिसत. तर हा होता एक छोटासा डेमो ज्याच्यावरून आपल्याला घरातले झाकणं वगैरे वापरून सूर्यग्रहण कसं दिसणार आहे किंवा कसं होतं अवकाशात तर त्याचं प्रात्यक्षिक बघता आलं. फारच सुंदर कि साध्या साध्या गोष्टीत ना तू फारच उत्कृष्ट पद्धतीने ग्रहणाची काय म्हणतात माहिती फारच व्यवस्थित दिलेली आहे. बघणाऱ्यांच्याही लक्षात आलं असेल की अरे किती सोपी गोष्ट आहे आपण या गोष्टीकडे तेवढं सहजासहजी बघत नाही. सुंदर अगदी बरोबर दादा. या अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला ज्या असतात त्या वापरून जेव्हा आपण प्रात्यक्षिक करतो तेव्हा खरं तर आपल्याला अवकाशीय घटना समजून घ्यायला मदत होऊ शकते. तर तुषार दादा आता आपण जाणून घेतलं की ही ग्रहणं होतात कशी किंवा कशा पद्धतीने अवकाशात या वस्तूंची मूवमेंट होते हालचाल होते ज्यामुळे आपल्याला ग्रहणं दिसतात. तर ही ग्रहणं बघायची कशी हे आम्हाला थोडीशी माहिती सांगू शकाल का? बघण्यासाठी आपण बेसिकली एक सर्वात महत्वाची गोष्ट आपण नेहमी सूर्य बघत असतो. आपण असं डायरेक्ट सूर्याकडे बघितलं तर आपण किती वेळ बघू शकतो? काही फ्रॅक्शन ऑफ सेकंड फक्त सूर्याला पाहू शकतो. पण त्याच्यानंतर सुद्धा डोळ्यापुढे काय होणार आहे? अंधारी येते. आपण जास्त वेळ बघू शकणार नाही यार, कारण सूर्य तेवढा तेजस्वी आहे. सर्वात महत्वाची गोष्ट माहिती का? काजळी केलेली जुन्या याच्यामधली लोक सांगायची काजळी केलेली काच किंवा एक्सरेच्या फ्लेम कट करून त्याच्यातून बघायचं अशा गोष्टी करू नका. त्याने डोळ्याला इजा होऊ शकते. तर आपण जनरली ग्रहणांचं ज्यावेळेला निरीक्षण करतो किंवा सूर्य पाहत असतो तर सूर्य पाहण्यासाठी बेसिकली ग्रहण पाहण्यासाठी एक वेगवेगळ्या चष्म्यांचा वापर केला जातो. हे ग्रहण बघण्यासाठीचे चष्मे असतात त्यांचा वापर करावा. हे पाहताना कसं करायचंय? आपल्याला खाली बघायचंय, चष्मा घालायचा, मग सूर्याकडे पहा आणि सूर्याकडनं बघून झाल्यावरती परत खाली काढा. डायरेक्ट आपण नेहमी जसा चष्मा वापरतो तसा याचा वापर करू नका. पण हे वापरताना काळजी गरजेची असते. तर आपण याच्या अगोदर सुद्धा याच्यावरती कुठेही पिन होल किंवा छोटस छिद्र पडलेलं नाही ना हे कन्फर्म करा आणि याचा वापर करा. शक्यतो डायरेक्टली बघायचं असेल डोळ्यांनी तर ग्रहणाचे जे चष्मे येतात त्यांचा वापर करावा. त्याच्याऐवजी आणखीन काय करू शकतो आपण? ग्रहणाचा चष्माही नाही माझ्याकडे. आता लॉकडाऊनचा पिरियड आहे, याच्यामध्ये आपल्याला मिळण्याची शक्यता कमी. मग आपल्याला आता जसं आपल्याला सोनलने दाखवलं तसं आपल्याला घरामध्ये सापडणाऱ्या गोष्टींपासून आपल्याला काय करता येऊ शकेल? सिम्पल गोष्ट आहे. आपल्याला ग्रहणामध्ये सापडणारी एकदम सोपी गोष्ट आहे. बघा काय, चेंडू आहे. आपण घरात खेळायला वापरतो किंवा आपल्याला इतर सापडणारी गोष्ट आहे. आपल्याला एक चेंडू हवे आणि छोटासा आरसा हवा. बघा या चेंडू वरती मी काय केलंय,
एक छोटासा आरसा लावलाय, याला म्हणतो आपण बॉल मिरर. बॉलवरती लावलेला मिरर, याचा वापर काय करायचा आहे? आपण शाळेमध्ये असताना बऱ्याच वेळेला एक खेळ खेळत असो, घड्याळ घातलेलं असं, घड्याळांना सूर्याचे कवडचे आपण वरती छतावरती पाडून मस्ती केलेली असे, आठवत असेल तर. जसे आपण कवडसे ते त्या छतावरती पाडत होतो ना, तसाच आपल्याला कवडसा या बॉल मिररचा वापर करून याच्यापासून छतावरती किंवा एखाद्या चांगल्या ठिकाणी घ्या. काय होईल, हा बेसिकली दिसायला आपला छोटा मिरर आहे, पण याचं ज्यावेळेला लाईट रिफ्लेक्ट होईल त्यावेळेला तो जसा साईज मध्ये किंवा कोणामध्ये जाईल त्यावेळेला तो काय करणार आहे, तर आपल्याला सूर्याची गोल इमेज तयार करून देईल. आणि सूर्याची गोल इमेज जी तयार करून देईल, ज्याला ग्रहण आहे त्याला ग्रहणामध्ये ज्यावेळेला सूर्याचं त्याचं खग्रास किंवा खंडग्रास ग्रहण असेल, खग्रासचं नाही खंडग्रासच आपल्याला पुण्यामध्ये पाहता येणार आहे, तर आपण हे खंडग्रास ग्रहण ज्यावेळेला बघत असेल त्याला सूर्य सुद्धाची त्याची जी प्रतिमा आहे ती आपल्याला खंडग्रास पद्धतीने पाहता येणार आहे. त्यामुळे ही सोपीशी गोष्ट आहे की ज्याच्यामधून आपण ग्रहण व्यवस्थित आणि सेफली पाहू शकतो. कारण आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपल्या डोळ्यांची पण तेवढीच काळजी आणि निगा घेतली पाहिजे, नाही की नाही? सोपं आहे की नाही करायला? अगदी बरोबर, खूपच छान पद्धत आहे. म्हणजे लॉकडाऊन मध्ये जसं तुषार दादांनी सांगितलं की प्रत्येकालाच ग्रहणाचे चष्मे मिळणं शक्य होईलच असं नाही, आणि तुमच्या घरी जर जुने चष्मे असतील ग्रहणाचे, यापूर्वी कधी तुम्ही ग्रहण पाहिलं असेल तर ते जर वापरायचे असतील तर आधी चेक करून घ्यायचं कुठलाही घरातला ब्राईट सोर्स जो असेल लाईटचा, जसे आपले बल्ब असतात मोठे, तर त्याच्या खाली त्याचा वापर करून ग्रहणाच्या चष्म्याला कुठे एखादं छिद्र तर नाही ना हे पाहून मगच तो चष्मा जर व्यवस्थित असेल, ज्याला अजिबात छिद्र नाही असा असेल तर वापरायचा. कारण आपण सूर्याकडे जर डायरेक्टली बघितलं, प्रत्यक्ष बघितलं, तर आपला जो डोळ्यांचा रेटिना असतो तो अतिशय नाजूक असतो आणि सूर्य खूप प्रखर स्त्रोत आहे प्रकाशाचा, त्यामुळे रेटिनाला इजा होऊ शकते, धोका होऊ शकतो, आणि त्याच्यामुळे बरेचदा अंधत्व येण्याची शक्यता असते. त्यामुळे सूर्याकडे ग्रहणाच्याच दिवशी नाही तर इतरही वेळी कधीच साध्या डोळ्यांनी बघायचं नसतं. तर सूर्यग्रहण बघताना चष्मा जर तुमच्याकडे नसेल तर जसं दादांनी आपल्याला एक खूप सुंदर उपाय सांगितला, घरात मिरर असतील तुमच्या, साधे आरसे ज्याला आपण प्लेन मिरर म्हणतो ते वापरून. दादा बॉल नसेल तर काय करायचं माझ्याकडे? बॉल नसेल तरी आपल्याला कशावरती, बॉल हा बेसिकली कशासाठी घेतलाय की बॉल जर घेतल्याने मी याच्यावरती आरसाला चिटकवलाय, पण हा बॉल मी एखाद्या रिंग वरती किंवा याच्यावरती स्टँड वरती ज्यावेळेला ठेवेल त्यावेळेला हा बॉल मला हवे तसा ऍडजस्ट करता येईल, याच्या मागचा एकच उद्देश हा आहे. पण माझ्याकडे बॉल नसेल तर मी एकच गोष्ट करणार आहे की कुठूनही मला सूर्याची किंवा या आरशावरून सूर्याची प्रतिबिंब निर्माण करायचे ते बघायचे, तर मी कुठलीही व्यवस्था करू शकतो किंवा एखादा स्टँड कागदाचा तयार करून त्याच्यावरती चिटकवू शकतो की जेणेकरून मला तो कागदाचा स्टँड पुढे मागे हलवून त्या सूर्याची प्रतिमा जी आहे ती एका ठिकाणी स्थिर ठेवता येईल किंवा एका स्क्रीन वरती घेता येईल, की जेणेकरून मला फार वेळ ते सूर्यग्रहण, कारण सूर्यग्रहण जे आहे ते साधारणपणे 2.5 ते 3 तास साधारणपणे चालत असं नाही, त्या ड्युरेशन मध्ये आपल्याला सूर्यग्रहण बघायचंय, तर एवढ्या ड्युरेशन मध्ये आपल्याला एकाच ठिकाणी ती सूर्याची प्रतिमा पाहता येईल या पद्धतीने आपल्याला फक्त तो आरसा ऍडजस्ट करत राहायचंय. आता बॉल ज्यावेळेला घेतलाय, आता बॉल वरती जरी मी आरसा चिटकवलाय, पण हा आरसा चिटकवल्यानंतर मी ज्यावेळेला गच्चीमध्ये नेऊन जर ज्यावेळेला वापरेल त्याला बाजूच्या वाऱ्याने सुद्धा हा बॉल हलणार आहे, तर मी आणखीन काय करू शकतो, या बॉलला एक छोटा आणखीन छिद्र पडलंय, या छिद्रामध्ये काय केलं मी, आता या छिद्रामध्ये मी घरातली कुठली गोष्ट भरू शकतो, मला याच्यामध्ये वाळू किंवा मातीही भरू शकतो, पण आता घरामधली गोष्ट पाहिजे हाऊस करून स्वयंपाक खोलीमध्ये गहू तांदूळ चालतील, गहू तांदूळ मग तेच म्हटलं ना, हाऊस करून गपचूप स्वयंपाक खोली शिरायचं आणि याच्यामध्ये
गहू किंवा तांदूळ भरायचे, म्हणजे याला थोडस हेवी होईल, वजन येईल आणि वाऱ्याने हलणार नाही. तर आपण याचा वापर करून खूप सुंदर पद्धतीने निरीक्षण करू शकतो. ओके ना? अगदी बरोबर. बॉल असेल तर आपल्याला हा आरसा हलवणं हे सोपं जाईल, पण जरी बॉल नसेल तरी तुम्ही एखादी बरणी असेल घरात किंवा नारळ असेल, कुठलंही फळ असेल, कुठलीही गोष्ट वापरू शकता. महत्वाचं आपल्याला आहे आरसा. आता हा आरसा सुद्धा तुमच्याकडे समजा नसेल तर घरातला आरसा फोडायची वगैरे काही गरज नाहीये. तुमच्या घरी जर एम्ब्रॉयडरी केलेले किंवा छोटे छोटे आरसे लावलेले कपडे असतात तर त्यातला तो छोटासा जो गोल आरसा असतो की नाही किंवा चौकोनी असते, आरशाचा आकारही महत्वाचा नाहीये जोपर्यंत तो आरसा प्लेन आहे किंवा सपाट आरसा आहे. तर तुम्ही ते आरसे सुद्धा या प्रयोगासाठी वापरू शकता. बरोबर ना दादा? हा, बेसिकली याच्यामध्ये काय आहे की तुमचा हा जो आरसा आहे हा गोलच असला पाहिजे. गोल आरसा असेल तर सूर्याची प्रतिमा गोल येईल असं नाहीये. चौकोनी आरसा असेल तरी तो ज्यावेळेला प्रतिमा देणार आहे त्यावेळेला सूर्याची प्रतिमा कशी असणार आहे, गोलच असणार आहे नेहमी. त्यामुळे आपल्याला जो कुठल्याही घरामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये पडलेला छोटासा तुकडा मिळेल त्याचा वापर करून ग्रहण सुरक्षित पद्धतीने पहा. दादा एक प्रश्न आहे. हा बोल ना. आता हे आपण सूर्याची जी प्रतिमा मिळणार आहे आपल्याला तर हे मी डायरेक्ट आरशात बघायची का नाही? नाही, स्क्रीनवरच बघायला हवी? हा, मी कसं सांगितलं, आपण शाळेमध्ये असताना काय केलं होतं, घड्याचा वापर करून कव्हरचा छतावरती प्रोजेक्ट केला होता. बरोबर आहे, शाळेच्या वरच्या ज्या आपल्या वर्गाच्या छतावरती केला होता तसंच आपल्याला करायचंय. आपण आता जर घराच्या गच्चीमध्ये ठेवला तर घराच्या आतमधल्या भागावरती एखाद्या ठिकाणी दरवाजावरती किंवा कुठेतरी एखादी कागदाची छोटीशी स्क्रीन करा, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला तो कव्हरचा जो आहे तो कंटिन्युअसली सुंदर दिसत राहील की ज्याच्यामध्ये ग्रहण चालू. आणि वारंवार आपल्याला हा बॉल जो आहे सूर्याचा एक प्रत्येक वेळेप्रमाणे सूर्य काय हा बॉल आपल्याकडे पृथ्वीवरती ठेवला आहे. पृथ्वी स्थिर आहे का तर नाहीये. पृथ्वी सुद्धा गोल फिरते, पण आपण असं कधी सांगितलं गोल फिरते तर असं आपण पाहिलं आणि पृथ्वी गोल फिरताना दिसली असं कधीच होत नाही. पण ज्याला मी हा बॉल ठेवेल आणि त्याची प्रतिमा घेईल त्याला ती सूर्याची प्रतिमा सुद्धा काही वेळाने आपल्याला पळताना दिसेल. का पळताना दिसते? कारण पृथ्वी गोल फिरते, त्यामुळे वारंवार आपल्याला निरीक्षण करताना हा बॉल ऍडजस्ट करत राहायचा आपल्याला की जेणेकरून आपली एकाच ठिकाणी त्याची प्रतिमा राहील. आणि शक्यतो घराच्या आतमध्ये करा. म्हणजे काय होतं, घरामध्ये कसं आहे आजूबाजूचं पूर्णपणे कव्हर आहे त्यामुळे उजेड जो आहे कंपॅरेटिव्हली कमी होईल, त्यामुळे सूर्याची दिसणारी जी प्रतिमा आहे ती खूपच सुंदर पाहता येऊ शकते. पण आपण मोकळ्या गच्चीमध्ये जाऊन जर हा प्रयोग करणार असू तर काय करता येईल, तर एखादा स्टूल किंवा बॉक्स याच्या बाजूला कव्हर करा पेपरने आणि त्याच्या आतमध्ये ती प्रतिमा घ्या. काय होईल त्यांचा फायदा की आजूबाजूनी जर कव्हर असेल तर त्या सूर्याच्या प्रतिमेवर पडणारा जो उजेड आहे सूर्याचाच उजेड पडणारा उजेड कमी झाला की आपल्याला जी प्रतिमा आपण त्याच्यामध्ये घेतोय ती प्रतिमा खूप सुंदर पाहता येऊ शकेल. आपल्याला व्यवस्थित सूर्य निरीक्षण करता येईल. तर ह्या सोप्या सोप्या गोष्टी आपण करून पहा. पण हे ग्रहण लागायच्या अगोदर करून बघा. मग ग्रहणाच्या दिवशी तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने स्वतःही बघू शकाल आणि इतरांनाही दाखवू शकाल. खूपच छान पद्धत आहे ही. म्हणजे आपण जे आपल्या मित्रमैत्रिणींच्या डोळ्यावरती कवडसे टाकून त्यांना त्रास देत होतो ते न करता आपण एक खूप छान गोष्ट इथे बघणार आहोत. मेथड तीच आहे, पद्धत तीच आहे, फक्त आपण सूर्यकोरही बघणार आहोत. म्हणजे ग्रहणाच्या वेळी चंद्रकोर तर आपण नेहमीच पाहतो पण सूर्याची कोर बघण्याचे चान्सेस हे खूप दुर्मिळ असतात. आणि सूर्याची कोर म्हणजे चंद्रा जेव्हा सूर्याला हळूहळू झाकायला लागतो तेव्हा आपल्याला सूर्यग्रहणाचे वेगवेगळे फेजेस किंवा कला ज्यांना आपण म्हणू शकतो त्या पाहायला मिळतील. आणि सूर्याची प्रतिमा नेहमीच गोल येते तुषार दादांनी सांगितलं, याचं कारण सूर्य गोल दिसतो ना आपल्याला.
त्यामुळे सूर्याची प्रतिमा सुद्धा आपल्याला गोल किंवा वर्तुळ दिसते. तर जसा सूर्य दिसणार आहे तशीच त्याची प्रतिमा दिसणार आहे, बरोबर ना. म्हणजेच सूर्य जेव्हा हळूहळू झाकला जाणार आहे तेव्हा जेवढा सूर्यप्रकाश आपल्याकडे येणार आहे त्याचीच आपल्याला प्रतिमा दिसणार. म्हणजे सूर्य अर्धा झाकला गेला तर तुम्हाला अर्धाच सूर्याची प्रतिमा दिसणार आहे. याचाच अर्थ जेव्हा सूर्यकोर आकाशात असेल तीच सूर्यकोर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती, पडद्यावरती, भिंतीवरती किंवा छतावरती या आरशाद्वारे पाहता येणार आहे. तर अशा पद्धतीने एक खूप सोपी गोष्ट करून आपण सूर्यग्रहण अगदी सेफली पाहू शकतो. लक्षात ठेवा, डायरेक्टली आपल्याला सूर्याकडे तर पाहायचं नाहीच आहे, पण या आरशामधून जे सूर्याचं प्रतिबिंब येतात त्याच्या समोरही डोळा न्यायचा नाही, डोळ्यावरती. कारण की हा सूर्यप्रकाश डायरेक्ट परावर्तित होऊन आपल्या डोळ्यावर आला तरी सुद्धा तो तेवढाच हानिकारक आहे, तेवढीच इजा पोहोचवू शकतो. तर तुषार दादा, समजा माझ्याकडे ग्रहणाचे चष्मेही नाहीत आणि मला आरसाही मिळत नाहीये, तर मग मी काय करू शकते? हा उत्कृष्ट प्रश्न आहे. आपल्याला ही अशी गोष्ट किंवा घटना घरामध्ये असू शकते किंवा बाबा नाही मिळत, घरात आपल्याला दुसरं काही सापडण्यासारखी गोष्ट आहे. घरात आपल्याकडे वर्तमानपत्र येतात किंवा जुनी वर्तमानपत्र असतील, किंवा आपण शाळेच्या कामांसाठी काही चार्ट पेपर किंवा कार्डशीट पेपर किंवा एखादा चांगला पेपर, तर आपण हा पेपर घ्यायचा आहे, त्याला पेपरला मोठा पेपर घ्या थोडासा, आणि या पेपरला मध्ये एक मोठ सेंटर मार्क करायचं आणि तिथे एक छोटस छिद्र करायचं. बघा, असं एक मी गोष्ट केली, काय सिंपल कागद आहे, कागदामध्ये सेंटर मार्क केलं इथे आणि इथे सेंटरला मी एक छिद्र केलंय. काय केलं, या छिद्राचा फायदा काय, मी हा कागद जो आहे तो उन्हामध्ये जाऊन उभा राहिलो, या कागदात ना ज्याला सूर्याची प्रकाश जो आहे तो खालती जमिनीवरती पडणार आहे. मग मी जमिनीवरती एखादा पांढरा कागद ठेवला तर मला या पांढऱ्या कागदावरती या होल मधून जाणार आहे त्याचा उजेड दिसणार आहे, त्याची प्रतिमा तयार होणार. जसं मी हे दूर नेत जाईल त्या स्क्रीन पासून काय होईल, ह्या पिन होल किंवा या छोट्याशा होल पासून माझी स्क्रीनचं जसं अंतर वाढत जाईल तसं मला खालती आहे ना एक सूर्याची मोठी प्रतिमा दिसायला लागेल. आपण ही गोष्ट नेहमी पाहत असतो. काय होत असं, आपण नेहमी रस्त्याने जात असतो की नाही, रस्त्याने जाताना आपल्याला बरीचशी झाडं आजूबाजूला दिसत असतात आणि झाडांमधून सूर्याचा जाणारा प्रकाश हा जमिनीवर पडलेला दिसत असतो, फक्त आपण त्याच्याकडे बघतो, हा सूर्याचा प्रकाश पडलाय. पण आपण खरंच कधीतरी त्याच्याकडे व्यवस्थित जर निरीक्षण केलं ना तर या पाल्यांमुळे किंवा पानांमुळे छोटे छोटे पिनहोल तयार होत असतात आणि या पिनहोल मधनं ज्यावेळेला सूर्याचा प्रकाश पास होतो त्याला काय होतं, जमिनीवरती आपल्याला सूर्याच्या प्रतिमा कवडसे पडलेले दिसतात. तर आपण हे बघत असतो नेहमी, तशीच आपल्याला ह्या कागदावरती एक छोटीशी कवडसा किंवा छिद्र करून प्रतिमा घ्यायचे, याचा वापर करूनही करता येईल, बरोबर आहे की नाही. छोटीशी सिंपल गोष्ट आहे. आणखीन आपण कुठे बघत असतो, आपण वेगवेगळ्या गोष्टीमध्ये कधीतरी एखाद्या ठिकाणी आपण पत्रे वरती लावलेले असतात आणि एखाद दुसरं पत्राला कुठेतरी छोटस छिद्र पडलेलं असतं जे आपल्याला डोळ्यांना दिसतही नसतं, पण त्या छिद्रामधून ज्यावेळेला सूर्याचा प्रकाश पास होतो त्यावेळेला आपल्याला खालती त्या रूम मध्ये आपल्याला सूर्याची एक छोटीशी प्रतिमा आलेली दिसत असते आणि जसजसा सूर्य बदलेल तशी ती प्रतिमा पुढे पुढे सरकत असते. आणि जर व्यवस्थित लक्ष देऊन जर पाहिलं ना तर ही प्रतिमा कशी आहे, तर सूर्याची प्रतिमा आहे, ती गोल दिसत असते. आता आपण तीच प्रतिमा जर ग्रहणाच्या वेळेला बघितलं, जसं सोनलने सांगितलं की अर्धा झाकलेला सूर्य असेल तर आपल्याला अर्ध्या सूर्याची प्रतिमा दिसणार आहे, तो सूर्याची जी इमेज दिसणार आहे ती पण अर्धीच असेल. ज्याला त्याच्यापेक्षा जास्त झाकलेला असेल त्याला एक चंद्राची जशी छोटी कोर दिसते तशी सूर्याची आपल्याला कोर दिसणार आहे. तर आपण हेही निरीक्षण करू शकता. आणि ज्यावेळेला आपण ऍक्च्युली ग्रहण आहे, ग्रहणाची वेळ जी पाहिली तर त्यावेळेला बऱ्यापैकी सूर्य माथ्यावरती डोक्यावरती आलेला असेल, तर अशा एखाद्या ठिकाणी जर तुम्हाला माहिती असेल तर त्या कोपऱ्यामध्ये जाऊन आपल्याला हे नक्की निरीक्षण करता येऊ शकेल.
बघा आहे की नाही सोपी गोष्ट. अगदीच अगदीच. म्हणजे जर माझ्याकडे काहीच साधन नाहीये, मला फक्त छिद्र पाडायचे एका कागदाला, बरोबर ना, बस. आणि त्यातून आपल्याला खूप छान पद्धतीने सूर्यग्रहण पाहता येईल. आणि जसं दादांनी सांगितलं, एक छिद्र जर आपण पाडलं तर आपल्याला एक प्रतिमा मिळेल. पण जसं दादांनी हेही उदाहरण दिलं की झाडाखालनं जाताना खूप सारी पानांच्या मधले पिनहोल सारखं काम करत असतात, पानांच्या मधल्या ज्या गॅप्स असतात, तर तसं आपण त्या कागदावर जर जास्त छिद्र पडली तर आपल्याला एकाच वेळी जास्त प्रतिमा दिसणार आहेत सूर्याच्या. खूप जास्त दिसू शकतात. आपण आता एकाच ठिकाणी छिद्र न पडता आपण नाव लिहिलं आणि त्याच्यावरती भरपूर सारे छिद्र पडले तर आपल्याला दिसताना नाव दिसेल, पण तेच घेतलं तर आपल्याला भरपूर सूर्य बघायला मिळतील त्या कागदांवर. आणि अगदीच हे सूर्य कोरीतने बनलेलं आपलं नावाचं अध्यक्षर आपण ज्याला म्हणू, इनिशियल, बघायला मज्जा वाटेल. तर अशा पद्धतीने आपण सूर्यग्रहणाचं सुरक्षित रित्या निरीक्षण करू शकतो. ग्रहण ही अतिशय मजेदार घटना आहे आणि खूप दुर्मिळ आहे. जरी वर्षातनं खूप वेळा होत असली तरी एखाद्या ठिकाणावरून ती दिसणं हे दुर्मिळ असल्यामुळे आम्ही तर अर्थात आपापल्या घरून जसं दिसणार आहे सूर्यग्रहण ते पाहणारच आहोत. दुर्दैवाने बऱ्याचशा ठिकाणी, आता दुर्दैवाने नाही म्हणत मी, खर तर आता मान्सूनचा काळ आहे, तो भारतातल्या बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे दक्षिणेकडून साधारण मध्य भारतापर्यंत पाऊस सुरू झाला आहे. पण वरती उत्तर भारताकडे जिथून ऍक्च्युली हे 21 जूनचं ग्रहण दिसणार आहे, कंकणाकृती दिसणार आहे, तर तिथे पावसाची शक्यता कमी आहे. तिथे मोस्टली आपल्याला वातावरण किंवा आकाश क्लिअर मिळणार आहे. तर तिथे जर लोक असतील कोणी बघण्यात इंटरेस्टेड, तर त्यांनी नक्की या ग्रहणाचा अनुभव घ्यावा, याचा आनंद लुटावा. आणि आम्हीही त्यावेळी अर्थात आपापल्या ठिकाणाहून प्रयत्न करणारच आहोत. जसं आपल्याला आकाश क्लिअर मिळेल, सूर्य दिसेल, तसं आम्ही हे ग्रहण पाहणारच आहोत. जरी कंकणाकृती नाही तरी सूर्यकोर पाहण्यातही मज्जा असते, त्यामुळे खंडगरास सूर्यग्रहण हेही तितकंच मजेदार असतं. तर अख्ख्या भारतातून जवळपास हे ग्रहण दिसणार आहे. मी कंकणाकृती ग्रहण आपल्याला कुठून कुठून दिसणार आहे हे थोडक्यात सांगते. आपल्याला उत्तर भारतातल्या उत्तराखंड मधले काही भाग, यातल्या ओळखीचे आपल्या असतील नावं काही, देहरादून, नैनिताल, नंतर हरियाणा आणि राजस्थान मध्ये सूरतगड, तर यातून जो पट्टा पास होतोय तर त्यावरून चंद्राची सावली, ज्याला आपण म्हणतो डार्क उमरा, अमरा म्हणतात त्याला किंवा छाया म्हणतात, या छायेचा ऍक्च्युली जो विरुद्ध भाग असतो, उपच्छाया म्हणतो आपण कंकणाकृती ग्रहणाच्या वेळी उपच्छाया असते, तर ही त्या पट्ट्यातून जाणार आहे. तर त्या पट्ट्यावरती जी जी ठिकाणं आहेत तिथे आपल्याला कंकणाकृती सूर्यग्रहण, म्हणजेच सूर्य हा आपल्याला असा बांगडीसारखा दिसणार आहे झालेला. ओके, तर बांगडीसारखा म्हणजेच कंकणाकृती, मधला भाग आपल्याला दिसणार नाही. तर इतर ठिकाणी मात्र सूर्य आपल्याला खंडग्रास म्हणजेच पार्शियली झाकलेला दिसणार आहे. आणि तो भारताच्या बऱ्याचशा भागांमधून खंडग्रास दिसणार असल्यामुळे आपण सर्वांनीच, आपल्या इथला आकाश जर क्लिअर असेल, निरभ्र असेल, तर या घटनेचा आनंद घ्यावा असं आम्ही सुचवू. तुम्हाला आणखी काही सांगायचं? ग्रहण बेसिकली जे आपलं सुरुवात जे होणार आहे ते बराच दूरून आफ्रिकेच्या बाजूने सुरुवात होईल, त्याच्यानंतर ओमान वगैरे असं करत पाकिस्तान मार्गे आपल्याकडे भारतामध्ये प्रवेश करेल. ते राजस्थान, हरियाणा, त्याच्यानंतर थोडासा भाग उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड, या उत्तराखंडात नंतर चायनामध्ये त्याचा पुढे प्रवेश होईल आणि चायनामधून असा पुढे प्रवास करून तायवान मधून जाऊन ते समुद्रामध्ये पूर्णपणे संपेल. असं एक साधारणपणे जवळजवळ दिवसभर चालणार आहे हे ग्रहण. तर आपण आपल्या पट्ट्यामध्ये हे कंकणाकृती ग्रहण पाहण्यासाठी हा जो छोटासा पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये असाल तर आपल्याला हे नक्की कंकणाकृती ग्रहण पाहताय. पण पट्ट्यापासून आपण थोडस दूर होत गेलो की आपल्याला सगळीकडे
खंडग्रास ग्रहण पाथळणार आहे. तर आपण नक्की हा अनुभव नक्की घ्यावा आणि वातावरण स्वच्छ असावं ही सगळ्यांसाठी शुभेच्छा की त्याच्यामध्ये आपल्याला खूप सुंदर पाहता येऊ शकेल. तर आपापल्या ठिकाणाहून आपापल्या घरी सुरक्षित राहून आपल्याला आपल्या कुटुंबासोबत या ग्रहणाचा आनंद घेता यावा, ग्रहणाचं निरीक्षण करता यावं. यासोबतच आमच्या युट्यूब चॅनलवरती आयुका सायपॉपच्या चॅनलवरती आम्ही वेगवेगळ्या ठिकाणांहून दिसणारी ग्रहणं बरेचसे खगोलप्रेमी स्वतः लाईव्ह स्ट्रीम करणार आहेत. म्हणजे आपापल्या ठिकाणी जसं दिसणार आहे ग्रहण, भारताच्या वेगवेगळ्या भागांमधून काही जण प्रवासही करणार आहेत जिथे ग्रहण होत आहे, तर ते त्या त्या ठिकाणांहून हे ग्रहण लाईव्ह दाखवणार आहेत, प्रत्यक्ष दाखवणार आहेत. तर या सगळ्यांचा वापर करून आपण आपल्या आयुका सायपॉपच्या चॅनलवरती सुद्धा याचं प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण करायचा प्रयत्न करणार आहोत. तर जरी आपल्याला वातावरण निरभ्र नाही मिळालं, आकाश ढगाळ असेल, पाऊस असेल, तरीही दुःखी व्हायची गरज नाही. आपण आमचा चॅनल पाहू शकता त्या दिवशी, ज्याच्यावरती सातत्याने आम्ही थेट प्रक्षेपण करत राहणार आहोत. तर मला वाटतं आपण इथेच थांबूया आणि या ग्रहणाचा आनंद आपण सगळे मिळून घेऊयात. थँक्यू. सगळ्यांना चांगल्या शुभेच्छा की आकाश निरभ्र मिळावं आणि आपण या सगळ्या ग्रहणाचा फक्त स्वतःसाठी नाही आपल्या जवळपासच्या लोकांना पण याच्या थोडीफार माहिती द्या आणि त्यांनाही ग्रहण पाहण्यासाठी नक्कीच प्रेरित करा. फक्त आत्ताच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षिततेचा या दोन्ही गोष्टीचं पण भान तेवढंच ठेवलं पाहिजे आणि त्या पद्धतीने हे ग्रहण पाहण्याची संधी सोडू नका.